या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी हो आजच्या तासाला आपल्याला औद्योगिक अर्थशास्त्रातील तिसऱ्या प्रकरणामधील दुसरा टॉपिक नवीन औद्योगिक धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव हा भाग पाहायचा आहे यापूर्वीच्या तासाला आपण भारतातील औद्योगिकीकरण पाहिजलेलं आहे की औद्योगिकीकरण म्हणजे काय त्याची व्याख्या त्याचं महत्व या गोष्टी आपण पाहतलेल्या आहेत की आपण पाहतो की उत्पादन साधन सामग्रीमध्ये किंवा उत्पादन, उत्पादन प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करणे म्हणजेच आधुनिकीकरण असं आपण म्हटलेलं आहे आणि त्यामुळे यांत्रिकीकरणाचे फायदे अनेक त्या ठिकाणी होत असतात आणि ता, मग आपण पाहतो की उद्योग क्षेत्रावरच देशाचा विकास हा अवलंबून असतो आणि मग म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर राष्ट्रामध्ये उद्योगांचं उद्योगांमध्ये औद्योगिकीकरण झालं पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल तर आज आपल्याला नवीन औद्योगिक धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव पाहायचं आहे की आपण पाहतो की एक भारतीय अर्थव्यवस्थेचा हा एक असा विशेष असा बदल या धोरणापासून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विशेष असा बदल या धोरणाच्या अंमलबजावणीपासून झालेला आपल्याला दिसून येतो एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वी आपण पाहतो की औद्योगिक धोरण आलेले आहेत त्याची अंमलबजावणी झालेली आहे परंतु आपण पाहतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारतीय अर्थव्यवस्था समाजवादी समाज रचना निर्माण करण्याच्या अनुषंगाने आपण पाहतो की भारतामध्ये खाजगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्राची भूमिका ही महत्वाची होती किंवा मोठ्या फार प्रमाणात सरकारने वस्तू आणि सेवांच्या निर्मितीमध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते परंतु काळाच्या युगामध्ये आपल्याला हे लक्षात येईल की अं सरकारने अर्थव्यवस्था ही आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती आणि समाजवादी समाज रचना निर्माण करण्याच्या अनुषंगाने आपण ध्येय धोरण राबवली पण त्याचा परिणाम असा झाला की भारतीय अर्थव्यवस्थे किंवा उद्योग क्षेत्राची उत्पादकता कमी झालेली किंवा कार्यक्षमतेचा पूर्ण वापर होत नव्हता किंवा हे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आपण पाहतो की न तोट्यात जाण्याची प्रमाण जास्त वाढू लागला आणि त्याचा परिणाम पूर्ण अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आणि म्हणून अर्थव्यवस्था प्रचंड आपण पाहतो की एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही प्रचंड अडचणीत आली होती काय काय प्रश्न निर्माण झाले ते जेणेकरून आपल्याला मुक्त व्यापाराचं धोरण किंवा खाजगीकरण उदारीकरण जागतिकरण एकोणीसशे एक्क्याण्णव ला स्वीकारावं लागलं आपण पाहतो की एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत जे सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून किंवा अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती म्हणजे आयात निर्यातीवर बंधने होती त्यानंतर आपण पाहतो की अनेक बंधने अर्थव्यवस्थेमध्ये बी खाजगी क्षेत्राला असलेली आपल्याला दिसून येतं आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्था एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच राहिली त्याचा काही विकास झाला नाही कारण आपण पाहतो की खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात होणारा भ्रष्टाचार असेल कार्यक्षमतेचा अपूर्ण वापर असेल नैसर्गिक साधनांचा अपव्यय असेल किंवा अयोग्य व्यवस्थापन असेल राजकीय हस्तक्षेप असेल इत्यादी अनेक गोष्टींमुळे किंवा कारणांमुळे आपण पाहतो की, की भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत दोन तीन टक्क्यापर्यंतच राहिलेला आपल्याला दिसून येतो तीन ते चार टक्क्याच्या पुढे गेला नाही आणि याचा परिणाम असा झाला की सरकारने गुंतवणूक सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या फार प्रमाणात कर्जाची उभारणी केली त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या फार प्रमाणात कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि त्यातून आपण पाहतो की लोकसंख्या वाढत गेली मागणीच्या प्रमाणात पुरवठा झाला नाही त्यामुळे वस्तूच्या किमती वाढल्या विदेशी व्यापार आपला मोठ्या फार प्रमाणात तुटीचा झाला आणि एकंदरीत अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्यामुळे भारताला नव्या आर्थिक सुधारणा या ठिकाणी स्वीकाराव्या लागल्या जागतिकरणाचं धोरण उदारीकरण आणि खाजगीकरणाचं धोरण हे एकोणीसशे एक्क्याण्णवला स्वीकारावं लागलं तत्पूर्वी आपण एकोणीसशे एक्क्याण्णव ची भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती थी या ठिकाणी पाहणार आहोत की एकोणीसशे एक्क्याण्णवला काय भारतीय अर्थव्यवस्थेवर संकट आलं होतं किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती काय का होती या काही गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण पाहतो की एकोणीसशे अं मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अनेक प्रकारची संकटे होती ज्यामध्ये मौद्रिक संकट असेल राजकोषीय संकट असेल आणि इतरही बाबतीत आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्था ही म्हणजे अनेक समस्या या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या त्यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवचे संकट हे एकदम उद्भवलेले संकट नव्हते एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या दशकातील आर्थिक गैरव्यवस्थापनाचा तो परिपाक होता एकोणीसशे नव्वदच्या आखाती युद्धामुळे तसेच भारतातील राजकोषीय अस्थैर्यामुळे त्यात भर पडली एकोणीसशे एक्क्याण्णवचे आर्थिक संकट पुढील तीन मुख्य बाबींशी संबंधित होते असं आपल्याला म्हणता येईल त्यामध्ये राजकोषीय संकट त्यानंतर दोन नंबरला अनियंत्रित व्यवहार तोलाचा प्रश्न आणि तीन नंबरला चलनवाढीचा उच्च दर हे तीन मोठे प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेसमोर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये निर्माण झाले होते त्यामध्ये पहिला प्रश्न आपण पाहूया राजकोषीय संकट एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात राजकोषीय परिस्थिती खराब होत गेली होती केंद्र शासनाची राजकोषीय तूट एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी मध्ये जी डी पीच्या सहा पॉईंट तीन टक्क्याहून एकोणीशे एकोणवद मध्ये आठ पॉईंट दोन टक्केपर्यंत पर्यंत वाढली होती ही तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात अंतर्गत व परकीय कर्ज घेतले होते उदाहरणार्थ अंतर्गत कर्जाचे प्रमाण एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी मधील जी डी पीच्या पस्तीस टक्क्याहून अधिक तर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये हे प्रमाण त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढले होते म्हणजे त्रेपन्न टक्के हा आकडा खूप मोठा आहे अंतर्गत कर्जाचं प्रमाण जी डी पीच्या जी डी पीच्या म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या त्रेपन्न टक्के म्हणजे ही खूप म्हणजे वाईट गोष्ट असं आपल्याला म्हणता येईल किंवा अर्थव्यवस्था ही देवळाखोरीकडेच निघालेली होती हे त्याचं द्योतक आपल्याला म्हणता येईल यावरून कर्जावरील व्याजही मोठ्या फार प्रमाणात त्यावरही अर्थव्यवस्थेचा खर्च होत होता असं आपल्याला दिसून येतं दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण म्हटलेला आहे की अनियंत्रित व्यवहार तोलाचा आता व्यवहार तोलामध्ये आयात निर्यात ते यामध्ये विदेशी व्यापाराचा समावेश होतो एकोणीसशे सत्तर व एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये सरकारने आयातीवर आधारित औद्योगिकीकरण व उत्पादनाच्या धोरणावर भर दिल्याने आयातीचे प्रचंड प्रमाणात प्रचंड प्रमाण वाढले मात्र निर्यात तेवढ्या प्रमाणात वाढू शकली नाही आंतरराष्ट्रीय देयता वाढली मात्र आवक खूप कमी होती त्यामुळे चालू खात्यावरील तूट एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दुपटीने वाढली साथी साथ कर साथी चा चा ही तूट भरून काढण्यासाठी सरकारने भरमसाठ परकीय कर्ज घेतली तसेच परकीय चलनाचा साठा केवळ पाच पॉईंट आठ अब्ज डॉलर केवळ दोन आठवड्याच्या आयातीसाठी पुरेल इतकाच परकीय साठा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध होता किंवा भारताकडे उपलब्ध होता तिसरी समस्या आता पाहूया चलनवाढीच्या दराच्या संबंधात सलग तीन वर्ष मान्सून अनुकूल असतानाही घाऊक किमतीचा निर्देशांक ज्याला आपण डब्ल्यू पी आय म्हणतो एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी मधील चार पॉईंट पाच टक्क्यावरून एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव नौ मध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त दहा टक्क्यापेक्षा जास्त झाला आणि वाढत्या तुटीचे चलनीकरण तुटीचे व त्यामुळे चलन पुरवठ्यातील अतिरिक्त वाढ यामुळेच ही चलनवाढ घडून आली असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर संरचनात्मक काही दोष या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होते वरील ही जी तीन महत्वाची कारणे होती की राजकोषीय संकट अनियंत्रित व्यवहार आणि चलनवाढीचा प्रश्न हे सगळे प्रश्न एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये उग्र किंवा गंभीर रूप धारण करून होते असं आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर संरचनात्मक दोष भारतीय अर्थव्यवस्थेतील त्यामध्ये काही दोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील की वरील तात्कालिक प्रश्नांबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक दीर्घकालीन संरचनात्मक दोष निर्माण झालेले होते ज्यामध्ये अर्थव्यवस्थेतील वाढ अपेक्षित दराने होत नव्हती उदाहरणार्थ कृषी क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील व श्रम लोकसंख्येतील मोठा हिस्सा मात्र अल्प वाढीचा दर तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीचा अभाव व भांडवल निर्मितीचा अल्प दर यामुळे कृषी क्षेत्र हे मागासलेले राहिले दुसरं कारण यामध्ये सांगितलेलं आहे की आयातीवर आधारित औद्योगिकीकरण धोरणामुळे निर्यात वाढीपेक्षा ही जास्त झाली त्यानंतर तिसरं आहे लायसन्स परमिट इन्स्पेक्शन राज ज्याला आपण म्हणतो ही व्यवस्था त्या काळात होती ज्या अंतर्गत सर्व उद्योगांना सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक नवीन उद्योगाच्या स्थापनेसाठी परवाना प्रस्थापित उद्योगांच्या उत्पादन क्षमतेच्या विस्तारासाठी परवाना प्रस्थापित उद्योगांना नवीन वस्तूच्या निर्मितीसाठी नवीन परवाना इत्यादी बंधने म्हणजे अनेक बंधने उद्योग क्षेत्रावर घालण्यात आले जे स्थापने की स्थापनेपासून ते विस्तारीकरणापर्यंत त्यानंतर परकीय तसेच देशांतर्गत व्यापारावरील अनेक बंधने त्यानंतरचं कारण सांगता येईल की वित्तीय व्यवस्थेवरील बंधने सार्वजनिक क्षेत्राचे आरक्षण लघु उद्योग क्षेत्रातील आरक्षण बँकिंग कायदे कामगार कायदे इत्यादींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक संकटे किंवा अनेक समस्या निर्माण झाल्या थोडक्यात भारतीय अर्थव्यवस्थेतील जवळजवळ सर्व क्षेत्रे सरकार मार्फत कडकपणे नियंत्रित केली जात होती हे संरचनात्मक दोष दूर करण्यासाठी एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या मध्यापासून सुरुवात करण्यात आली परंतु आपण पाहतो की यामध्ये जास्त प्रमाणात सुधारणा एकोणीसशे एक्याण्णवच्या नवीन आर्थिक धोरणाने झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते की आता ह्या ही सगळी परिस्थिती म्हणजे अर्थव्यवस्थे आता जीडी पीच्या त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के जर कर्जाचा दर असेल मग ते अंतर्गत कर्ज असो की बहिर्गत कर्ज असो किंवा विदेशी कर्ज असो त्याचबरोबर आपण पाहतो की अर्थसंकल्पातील तूट ही ही काय करते पैशाचा पुरवठा वाढवते पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे प्रचंड प्रमाणात किमती वाढतात आणि आपण पाहतो की दोन डिजिट पर्यंत ही किंमत वाढीचा डब्ल्यू पी आयचा दर होता आणि तो के आपण पाहतो की त्या काळात दारिद्र्याचं प्रमाण हे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या फार प्रमाणात होतं आणि म्हणून बरेच लोक लोकांचा उपभोग कमी झाला आणि लोकांचा आपण पाहतो की लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि यातून भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने जून जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आर्थिक सुधारणा सुरू केल्या की ज्याला नवीन आर्थिक धोरण असं आपण म्हणतो न्यू इकॉनॉमिक पॉलिसी ही एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आणली आणि या पॉलिसीचाच एक भाग म्हणून चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव एक रोजी नवीन औद्योगिक धोरण किंवा चोवीस जुलै एकोणीसशे एक्याण्णव रोजी नवीन औद्योगिक धोरण ज्याला न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसी नाईन्टीन नाईनटीन वन असं आपण म्हणूया जाहीर करण्यात आलं आणि या धोरणांमुळे भारताच्या औद्योगिक धोरणात आमूलाग्र बदल घडून आणला कोणता बदल घडून आणला जे संरचनात्मक दोष होते Uh, जे अल्पकालीन दोष ज्यामध्ये आपण पाहिलं की चलनवाढीचा दर कमी करण्यासाठी वित्तीय सुधारणा करण्यासाठी मौद्रिक सुधारणा करण्यासाठी हे सगळ्या सुधारणा करण्यासाठी जे जे अर्थव्यवस्थेमध्ये दोष होते आ, आ, ते दोष घालवण्यासाठी अशा प्रकारचं नवीन आर्थिक सुधारणा आपण पाहतो की जून जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये लागू करण्यात आल्या आणि त्याचाच एक परिणाम म्हणून किंवा त्याचीच एक उपाययोजना म्हणून चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भारताने नवीन औद्योगिक धोरण न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसी स्वीकारली किंवा तशी अंमलबजावणी केली आणि त्यामुळे जे भारतीय अर्थव्यवस्थेतील दोष होते ते दोष त्यामुळे कमी केले मग काय केलं एकोणीस शक्य औद्योगिक धोरणामध्ये की जे आपण पाहतो की उद्योग क्षेत्रावर ज्या मर्यादा होत्या भांडवल नव्हतं म्हणून गव्हर्नमेंट काय करायचं विदेशी कर्ज घ्यायचं मोठ्या फार प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक करायची ते धोरण आता सोडून दिलं उद्योगाच्या विस्तारीकरणावर ज्या मर्यादा होत्या त्याही मर्यादा उठवल्या उद्योग स्थापनेच्या ज्या मर्यादा होत्या त्याही मर्यादा उठवल्या विदेशी व्यापार जो मर्या नियंत्रित होता त्यावरील नियंत्रणे ने उठवले त्यामुळे काय झालं की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाला मान्यता देण्यात आली आणि त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून जी अर्थव्यवस्था चालवली जात होती त्याऐवजी आता सार्वजनिक क्षेत्राचा रोल कमी करून खाजगी क्षेत्राचा रोल वाढवला हो असं आपल्याला दिसून येतो आहे ना आणि म्हणून आपण पाहतो की हे सगळे जे दोष भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होते हे दोष सगळे कमी करण्यासाठी एक भारतीय अर्थव्यवस्थेला ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी किंवा या गर्तेतून समस्येतून बाहेर काढण्यासाठी त्यावेळेसचे पंतप्रधान आपण पाहतो की पी व्ही नरसिंगराव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी यांच्या प्रयत्नातून अशा प्रकारच्या नवीन आर्थिक सुधारणा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्वीकारण्यात आल्या त्याचाच एक परिणाम म्हणून एकूण चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवचं नवीन औद्योगिक धोरण स्वीकारलं आणि उद्योग क्षेत्रामध्ये विदेशी गुंतवणुकीला विदेशी तंत्रज्ञानाला त्यानंतर जी एम आर टी ॲक्टमुळे ज्या मर्यादा होत्या त्या सगळ्या मर्यादा शिथिल करण्यात आल्या जे परवाना राज पद्धती होती तीही परवाना राज पद्धती शिथिल करण्यात आली आणि एक मुक्त व्यापाराचं धोरण किंवा विदेशी जे आपण पाहतो की व्यापारावरील बंधने उठवण्याचं कार्य या औद्योगिक धोरणाने केलेलं आपल्याला दिसून येतं यामध्ये मुख्यतः काही मुद्दे आपण पाहूया की औद्योगिक धोरणाची काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात त्यामध्ये आपण यामध्ये एकोणीसशे च्या औद्योगिक धोरणाची उद्दिष्टे आपण पाहूया की एकोणीसशे च्या आर्थिक धोरणाची जी महत्वाची उद्दिष्टे समोर ठेवून हे धोरण आखले गेलं होतं त्यामध्ये आपण पाहूया की औद्योगिक क्षेत्रातील उणीवा व कमकुवतपणा दूर करून औद्योगिक विकासाची गती वाढवणे हा उद्देश समोर ठेवला या धोरण राबवताना त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग बनून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास साधणे त्यानंतर भारतीय उद्योगांनी उत्पादन क्षमता वाढवून त्याची त्यांना अधिक स्पर्धात्मक बनविणे त्यानंतरचं उद्देश आहे की प्रादेशिक असंतुलन दूर करणे त्यानंतरचा उद्देश जलद गतीने आर्थिक विकास घडून आणणे त्यानंतर उच्च तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी निर्यातीला प्रोत्साहन मिळावे म्हणून विदेशी गुंतवणुकीला निमंत्रण देणे त्यानंतरचा उद्देश आहे मक्तेदारी कायदा शिथिल करून स्पर्धेचे वातावरण निर्माण करणे त्यानंतरचा उद्देश उद्योग क्षेत्रासाठी परवाना पद्धती नष्ट करणे त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगात व्यापारी तत्वाचा स्वीकार करणे आजारी उद्योगांचे खाजगीकरण करून त्यांची उत्पादन क्षमता वाढविणे त्यानंतरचा उद्देश आहे आयात मूल्य चुकविण्यासाठी निर्यात वृद्धी घडून आणणे व आत्मनिर्भरता सुधारणे अशा प्रकारचे उद्देश समोर ठेवून एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाची आखणी केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या या धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य आता आपण या ठिकाणी पाहूया त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की औद्योगिक परवाना पद्धती या धोरणामुळे रद्द करण्यात आली आपण पाहतो की सुरुवातीला एकोणीसशे एक्याण्णवच्या पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ही बंदिस्त होती आणि विदेशी गुंतवणुकीला आपण पाहतो की, की बंदी होती विदेशी गुंतवणुकीला आपण पाहतो की कुठल्याही प्रकारची संधी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नव्हती आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी गुंतवणूक व्हायची ती सरकारी क्षेत्राच्या माध्यमातून व्हायची सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून व्हायची आणि त्यामुळे गव्हर्नमेंटला मोठ्या फार प्रमाणात भांडवल उभा करण्यासाठी विदेशी कर्ज अंतर्गत कर्ज घ्यावा लागायचा आणि त्यामुळे त्याचबरोबर अर्थसंकल्पात मोठ्या फार प्रमाणात तूट वाढायची आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की अर्थव्यवस्थेत आपण पाहतो की विदेशी व्यापार हा तुटीचा गेला त्यामुळे अर्थसंकल्पातील तूट मोठ्या प्रमाणात वाढली आणि याचा परिणाम असा झाला की औद्योगिक क्षेत्र हे ठप्प झालं होतं किंवा अर्थव्यवस्थेसमोर अनेक प्रश्न किंवा अर्थव्यवस्था आता कशी चालवायची दिवाळखोरीकडे भारतीय अर्थव्यवस्था निघाली होती मग यातून मार्ग काढण्यासाठी विदेशी गुंतवणुकीला या ठिकाणी परवानगी दिली किंवा जे औद्योगिक उद्योग स्थापनेसाठी जी परवाना राज पद्धती होती ती या ठिकाणी बंद करण्यात आली किंवा शिथिल करण्यात आली जे बंधने होती ती बंधने या औद्योगिक धोरणामुळे उठवल्या गेली हे एक महत्वाचं वैशिष्ट्य या औद्योगिक धोरणाचं आपल्याला पाहाव्याच मिळतं या ठिकाणी आपण पाहतो की पूर्वी या धोरणानुसार परवाना पद्धती रद्द करण्यात आलेली आहे पर्यावरण देशाचे संरक्षण व आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे अठरा उद्योग सोडून इतर कोणत्याही उद्योगासाठी परवान्याची आवश्यकता राहणार नाही साखर कोळसा पेट्रोलियम पदार्थ शिगारेट हानिकारक रसायने औषधे कागद संरक्षण साहित्य स्फोटके मोटार कार यासारख्या महत्वाच्या व निवडक उद्योगासाठी सरकारची परवानगी म्हणजे केवळ अठरा उद्योगांनाच परवानगी ठेवली बाकी उद्योग हे परवाना मुक्त करण्यात आले आज आपण पाहतो की आजचं औद्योगिक धोरण जर पाहितलं तर याही अठरा उद्योगामध्ये आता का विदेशी गुंतवणुकीला खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला या ठिकाणी शासनाने परवानगी दिलेली आहे तर अशा प्रकारे आपण पाहतो की आता हळूहळू आता खाजगी क्षेत्र गव्हर्नमेंट कमी कर आहे आणि खाजगी क्षेत्राचं निर्गुंतवणुकीकरण करून सॉरी सार्वजनिक क्षेत्राचं निर्गुंतकरण करून खाजगी क्षेत्राला सार्वजनिक उपक्रम हे विकले जात आहेत आणि आज आपण पाहतो की अर्थव्यवस्थेने मोठ्या फार प्रमाणात उभारी घेतलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं कारण परवाना पद्धती या ठिकाणी बंद केलेली आहे त्यामुळे चांगले उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये येत आहेत दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल की विदेशी गुंतवणुकीला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली पूर्वी ते हा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वीला आपण पाहतो की विदेशी गुंतवणुकीवर खूप मर्यादा होत्या सरकारच्या परवानगीशिवाय गुंतवणूक कुठलीही शक्य नव्हती आणि त्यामुळे विदेशी पैसा किंवा गुंतवणूक भारतात होत नव्हती आणि त्यामुळे भारतामध्ये गुंतवणूक कमी म्हणून रोजगाराचंही प्रमाण कमी होतं मोठ्याफार प्रमाणात बेकारी होती दारिद्र्य होते अशा आर्थिक विषमता होती आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्य होत होता कारण आपण पाहतो की सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता ही कमी असते किंवा कमी होती कारण त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार व्यवस्थापनातील दोष स्थानिककरणातील दोष या अनेक कारणांमुळे सार्वजनिक क्षेत्र हे तोट्यात जात होतं आणि म्हणून तो तोटा भरून काढण्यासाठी सरकारला प्रमाणात तुटच्या अर्थसंकल्पात तूट दाखवा लागत होती किंवा विदेशी किंवा अंतर्गत कर्ज घ्यावं लागत होतं आणि त्याचा परिणाम राष्ट्रीय भारतावर मोठ्या फार प्रमाणात कर्जाचा डोंगर झाला म्हणून यातून सुटका करण्यासाठी विदेशी गुंतवणुकीला एकोणीसशे एक्याण्णवच्या धोरणाने परवानगी देण्यात आली आपण पाहतो की विदेशी कर्ज घेण्यापेक्षा विदेशी गुंतवणुकीला दिली तर हे विदेशी गुंतवणूक भारतात मोठ्या फार प्रमाणात येतील आणि भारतात उद्योग निर्माण करतील त्यामुळे भारतातील लोकांना मोठ्या फार प्रमाणात रोजगाराच्या संधी किंवा भारतातील उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीवर योग्य वापर किंवा त्याचा म प्रक्रिया होईल आणि त्यामुळे एकंदरीत आपण पाहूया की कृषी क्षेत्र सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राचा या ठिकाणी विकासाला हातभार लागेल याच हेतूने आपण पाहतो की विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या उद्योगातील नवे प्रकल्प उभे करण्यासाठी जी प्रचंड गुंतवणूक करावी लागते किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असते या दृष्टीने विदेशी गुंतवणूक ही महत्त्वाची मानली आणि तिला सरकारने परवानगी दिलेली आपल्याला दिसून येते सुरुवातीला आपण पाहतो की सरकारी उपक्रम कुठे शंभर टक्के गुंतवणूक होती तर कुठे संयुक्त क्षेत्रामध्ये एकावन्न टक्के गुंतवणूक होती आता शासनाने शंभर टक्क्याची एकान एकावन्न टक्क्यापर्यंत किंवा काही सार्वजनिक क्षेत्र शंभर टक्के विदेशी गुंतवणुकीला किंवा खाजगी क्षेत्राला आता मान्यता दिलेली आहे की ज्यामध्ये फार प्रमाणात खाजगी गुंतवणूक आता होत आहे जवळपास आता त्या शासनाने सार्वजनिक क्षेत्राचं निर्गुंतकरण करून खाजगी क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्र विकत आहे त्यामुळे मोठ्या फार प्रमाणात त्यातून पैसा उभा करून किंवा भांडवल उभा करून सामाजिक कल्याणाच्या अनुषंगानेच्या योजनेवर ते खर्च आता सध्या आपल्या राष्ट्रामध्ये केला जात आहे हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाने विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली त्यामुळे भारतात मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक झाली उद्योग उभे राहिले आणि मोठ्या फार प्रमाणात रोजगार झाला उत्पादन प्रक्रिया वेगाने चालली उत्पादन खर्च कमी आला नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर झाला त्यामुळे कृषी मालाला मागणी वाढली असं आपल्याला दिसून येईल <clears throat> तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल की विदेशी तंत्रज्ञानाची मुक्त आयात यापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी विदेशी तंत्रज्ञानावर अनेक बंधने होती त्यामुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून जुनी यंत्रच आपण वापर करत होतो आणि त्यामुळे आपल्या औद्योगिक उत्पादनाचा वेग हा कमी होता उत्पादकता कमी होती आणि त्यामुळे बरेच उद्योग हे तोट्यात जात होते कारण विदेशी तंत्रज्ञान आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात उपलब्ध असताना आपण त्याच्या मदत घेतली नाही आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या फार प्रमाणातले तूट वाढत गेली किंवा कर्ज वाढत गेलं त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो की अर्थव्यवस्था ही अडचणीत आली होती आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपण कालच्या तासाला पाहिलं की औद्योगिकीकरण करायचं असेल देशाचं तर तंत्रज्ञान यांत्रिकीकरण हे खूप महत्त्वाचं असतं कारण यांत्रिकीकरणामधून उत्पादनाचा व्य निर उत्पादन निर्मितीचा वेग वाढतो उत्पादन खर्च कमी होतो वस्तूची गुणवत्ता वाढते त्यामुळे वस्तूची किंमत कमी आणि किंमत कमी म्हणून मागणी जास्त म्हणजे समाजाची एकूण मागणी किंमत ही चांगली असते म्हणजे मागणी वाढते आणि मागणी वाढली की आपण पाहतो की नफा मिळतो नफा वाढला की गुंतवणूक वाढते हे सगळं आपण पाहतो की तंत्रज्ञानामुळे शक्य आहे आणि म्हणून विदेशी तंत्रज्ञानाला या ठिकाणी या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाने मुभा देण्यात आलेली आपल्याला दिसून येते की उच्च व प्रगत तंत्रज्ञानाशिवाय औद्योगिक प्रगतीचा वेग वाढणार नाही तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती व्हावी म्हणून सरकारने विदेशी तंत्रज्ञानाची आयात खुली केली विदेशी तंत्रज्ञानाच्या आयातीसाठी योग्य ते करार करण्यासाठी मुक्तपणे परवानगी दिली निर्यात व्यवहाराला प्रोत्साहन मिळेल अशा करारांना सरकारच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही अर्थातच विदेशी तंत्रज्ञानाचे स्वागत करीत असताना विदेशी चलनाच्या साठ्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही याचीही दक्षता शासनाने घेतलेली आहे त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आपल्याला महत्वाचं सांगता येईल की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाने सार्वजनिक क्षेत्रावर मर्यादा आणल्या जे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वी सार्वजनिक क्षेत्राद्वारे द्वारे मोठ्या फार प्रमाणात शासन गुंतवणूक करत होतं परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाने हे हे धोरण शासनाने सोडून दिलं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर शासनाने सार्वजनिक उपक्रमा मधील गुंतवणूक कमी केली आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला जास्त संधी दिली किंवा तशा प्रकारची परवानगी दिली जे तोट्यात उद्योग होते सार्वजनिक क्षेत्रामधील ते खाजगी क्षेत्राला विकले त्याचबरोबर इतरही उद्योगाचा आपण पाहतो की करून करून शासनाने त्यातून मोठ्या प्रमाणात भांडवल उभा केलेला आहे आणि म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर सार्वजनिक क्षेत्राची जी भूमिका आहे ती कमी करण्यात आली आणि खाजगी क्षेत्राची भूमिका आहे ही वाढवण्यात आली किंवा खाजगी क्षेत्राला जास्त सवलती देण्यात आल्या याचं मुख्य कारण आपण पाहूया की एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना होणारा मोठ्या फार प्रमाणात तोटा आणि शासनानेही आपण पाहतो की हे कार्य कमी केलेले की उत्पादनामध्ये शासनाने जे कार्य करण्यापेक्षा नियंत्रणात्मक शासनाने कार्य केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका नंतर ठेवल्या गेली आणि वस्तूची निर्मिती करण्यापेक्षा निर्मिती करणाऱ्यावर नियंत्रणे किंवा तशा प्रकारचं लक्ष देणे अशा प्रकारची भूमिका ठेवली आणि म्हणून आपण पाहतो की सार्वजनिक क्षेत्र कमी करण्यात आले त्यावर मर्यादा आणल्या आणि त्यामुळे आपण पाहतो की आपल्या देशा देशामध्ये खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक झाली स्वदेशी गुंतवणूक विदेशी गुंतवणूक विदेशी तंत्रज्ञान आणि त्यामुळे आज आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही झालेली आहे हे औद्योगिक धोरणातील बदलाचा हा परिपाक आहे किंवा परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर आपण पाहूया की अं पाच वैशिष्ट्य आहे की मक्तेदारी कायद्यात शिथिलता आणली आपण पाहतो की एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी भारतात हा मक्तेदारी कायदा लागू होता एमआरटी पी अॅक्ट त्याला म्हणतो की या कायद्यामुळे उद्योग स्थापन करण्यासाठी परवाना लागत होता उद्योग विस्तार उद्योगात गुंतवणूक वाढवण्यासाठी परवाना लागत होता एक उद्योग दुसऱ्या उद्योगामध्ये विलीन होत नव्हता अशा प्रकारच्या अनेक मर्यादा उद्योग क्षेत्रावर या कायद्याने आणल्या होत्या प त्यामुळेच आपण पाहतो की भारतामध्ये औद्योगिक क्षेत्र विस्तारित झालं नाही आणि म्हणून शासनाने औद्योगिकीकरण करण्यासाठी आपण पाहतो की मक्तेदारी कायदा हा एकोणीसशे एक्याण्णवच्या धोरणाने हा शिथिल केला आणि त्यामुळे मोठ्या फार प्रमाणात भारतामध्ये एक उद्योग वाढीला चालना मिळाली उद्योगाचे विलिनीकरणाला उद्योगाचे भांडवल विस्तारीकरणाला या ठिकाणी संधी मिळाली आणि म्हणून मोठ्या फार प्रमाणात मोठे उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये स्थापन झाले आणि आज आपण पाहतो की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे पूर्वी मक्तेदारी प्रतिबंधक कायद्यानुसार एम आर टी पी ऍक्ट म्हणतो मोठ्या उद्योगावर अनेक नियंत्रणे ने बसविण्यात आली होती मक्तेदारी निश्चित करण्यासाठी गुंतवणूक मर्यादा पूर्वी पस्तीस कोटीची इतकी होती नंतर ती वीस कोटी करण्यात आली नंतर ती पंच्याऐंशी पासून शंभर कोटी करण्यात आली शंभर कोटी पे रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक असणाऱ्या उद्योगांना नवे प्रकल्प सुरू करणे म्हणजे इत्यादी साथी उत्पादन क्षमता वाढविणे इत्यादीसाठी सरकारची संमती घ्यावी लागत होती या नव्या धोरणानुसार या सर्व अटी काढून टाकण्यात आल्या मक्तेदारी प्रतिबंधक कायदा शिथिल करण्यात आला गुंतवणुकीची कोणतीही महत्तम मर्यादा ठरविण्यात आली नाही उद्योगांना नवे उत्पादन सुरू करणे उत्पादन क्षमतेचा विस्तार करणे इतर उद्योगांवर ताबा मिळवणे उद्योगांचे एकत्रीकरण करणे किंवा विलीनीकरण करणे यासाठी आता सरकारच्या परवान्याची गरज नाही पूर्वी आपल्याला या कायद्यानुसार परवानगी घ्यावा लागत होती आणि त्यामुळे थ्या उद्योग क्षेत्राचा विस्तार झाला नव्हता परंतु आता अशा प्रकारच्या परवानगीची म्हणजे उद्योगाचे एकत्रीकरण करणे विलीनीकरण करणे उत्पादन क्षमतेचा विस्तार करणे नवीन उत्पादन सुरू करणे किंवा दुसऱ्या उद्योगावर ताबा मिळवणे आता या कुठल्याही कारणासाठी सरकारच्या परवानगीची गरज नाही कारण एमआरटीपी आर टी पी ऍक्ट एकोणीशे एक्याण्णवच्या कायद्यामुळे रद्द झालेला आहे त्यानंतरच वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की टप्प्या उत्पादन पद्धती रद्द करण्यात आलेली आहे पूर्वीच्या औद्योगिक धोरणानुसार काही उद्योगांमध्ये टप्प्या उत्पादन पद्धती अंगीकारण्यात आली होती विशेषतः अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात ही पद्धत लागू होती या पद्धतीनुसार उत्पादन कसे केव्हा किती घ्यावायचे हे ठरवून दिले जात असे या पद्धतीत सरकारी हस्तक्षेपाला बराच वाव होता शिवाय सरकारी मान्यता मिळण्यास विलंब होत असे नव्या धोरणानुसार टप्प्याटप्प्याने उत्पादन घेण्याच्या पद्धती रद्द बातल करण्यात आल्या आर्थिक शिथिलीकरणाचा एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून ही तरतूद करण्यात आलेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सरकारने केलेले रुपयाचे अवमूल्यन व व्यापारी धोरणातील सुधारणा यामुळे टप्प्याटप्प्याची उत्पादन पद्धती चालू ठेवण्याची गरज उरली नाही असे सरकारने स्पष्ट केले त्यानंतरच सातवं वैशिष्ट्य आहे की उद्योगांच्या उदारता पूर्वी आपण पाहतो की धोरण उद्योगांना लागू होत हे उद्योगातील अंतर त्यामुळे निश्चित करण्यात आलं होतं आणि म्हणून आपण पाहतो की उद्योग अं उत्पादन उद्योग सुरू करण्याला अनेक मर्यादा होत्या परंतु या स्थान निश्चिती धोरणामध्ये आता बऱ्याच प्रमाणात शिथिलता आणलेली आहे आणि त्यामुळे आता कुठेही उद्योगाची स्थापना आपल्याला करता येते पूर्वीच्या धोरणानुसार कोणता उद्योग कोठे सुरू करायचा याबाबत सरकारी निर्बंध होते उद्योगाच्या स्थानविषयक धोरणानुसार मंजुरी मिळण्यास विलंब होत असे नव्याने सुरू होणाऱ्या प्रकल्पाच्या दृष्टीने एक मोठा अडथळा होता या धोरणानुसार स्थान निश्चितीच्या तरतुदीत शिथिलता आणण्यात आली दहा लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी उद्योग सुरू करण्यास सरकारच्या परवानगीची गरज राहणार आहे तसेच दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या शहरापासून पंचवीस किलोमीटर पुढील भागात उद्योगाची स्थापना करता येईल त्यासाठी सरकारच्या संमतीची अट राहणार नाही पर्यावरण संरक्षणासाठी ही अट घात सांगण्यात आलेली आहे आज आपण पाहतो की म्हणजे ग्रामीण भागात उद्योग जर उभे राहत असतील तर त्यासाठी परवा सरकारच्या परवानग्याची परवानगीची देखील गरज उरणार नाही अशा प्रकारचे आपण पाहतो की शासनाने स्थानिक शेतीचं धोरण या ठिकाणी बदललेलं आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतो की उद्योग क्षेत्र मोठ्या फार प्रमाणात विस्तारलेलं आहे त्यानंतरच वैशिष्ट्य आहे लघु व कुटुर उद्योगाबाबत धोरण आपण पाहूया की लघु आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लघु आणि कुटीर उद्योगाची ही भूमिका ही मोठ्या फार प्रमाणात आहे आणि त्यांना अनुकूल धोरण एक्क्याण्णव मध्ये राबवलेलं आहे आपण पाहतो की एकोणीशे एक्क्याण्णव पूर्वी अं लघु उद्योगांचा विस्तार व्हा लघु उद्योग आजारी पडू नयेत म्हणून किंवा त्यांचा विकास होण्याच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या वस्तूच्या निर्मितीमध्ये काही वस्तूंच्या निर्मितीमध्ये निर्मिती ही लघु उद्योगामध्येच होईल अशा प्रकारचं आरक्षण दिलं होतं परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाने या आरक्षणामध्ये शिथिलता आणलेली आहे आणि आता परंतु त्याचबरोबर भांडवल गुंतवणुकीच्या वाढीच्या मर्यादा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोर्या औद्योगिक धोरणाने वाढवल्यामुळे आपण पाहतो की लघु क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे किंवा कशा प्रकारचं औद्योगिक सहाय्य किंवा सरकारी धोरण अनुकूल त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील लघु व कुटुर उद्योगाची भूमिका लक्षात घेता या उद्योगांना उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले लघु व कुटुर उद्योगांमध्ये पूर्वीच्या तुलनेत जादा भांडवलाची गरज लक्षात घेऊन या उद्योगातील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली लघु उद्योगांमधील गुंतवणुकीची मर्यादा ही पस्तीस लाखा रुपयावरून साठ लाख रुपये आज आपण का यापूर्वीच्या तासाला आपण पाहिलं की आता लघु उद्योगामध्ये दहा वीस कोटी पर्यंत गुंतवणुकीची आता मर्यादा दिलेली आहे जसं की आपण पाहतो की सूक्ष्म उद्योग असेल तर पाच कोटी आहे म लघु उद्योग असेल तर दहा कोटी आहे आणि मध्यम उद्योग असेल तर वीस कोटी रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीला आता मान्यता दिलेली आहे परंतु एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाने त्या काळात पस्तीस लाखावरून साठ लाख रुपये करण्यात आली पूरक व सहाय्यक उद्योगातील गुंतवणुकीची मर्यादा पंच्याहत्तर लाख रुपये करण्यात आली तसेच अति लहान उद्योगातील गुंतवणुकीची मर्यादा दोन लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्यात आली भांडवल गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्यामुळे या उद्योगांना आधुनिक व उच्च तंत्रज्ञानाचा स्वीकार त्यामुळे करता आला आणि त्यामुळे या उद्योगाची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत झाली किंवा वाढेल अशी अपेक्षा ठेवण्यात आली अति लहान उद्योग लघु उद्योग कुटीर उद्योग यांच्या विकासासाठी या धोरणात अनेक उपाययोजना करण्यात आल्या छोट्या उद्योगांना सवलतीच्या दराने व्याज म्हणजे व्याज दराने पतपुरवठा केला जाईल काही निवडक व महत्वाच्या लघु उद्योगांना लघु उद्योग विकास बँक शिबडी ज्याला आपण म्हणतो पतपुरवठा करेल राष्ट्रीय न्याय विधी योजनेअंतर्गत लघु व कुटीर उद्योगांना पतपुरवठा केला जाईल मागासलेल्या प्रदेशात लघु उद्योग सुरू व्हावेत म्हणून अशा प्रदेशातील लघु उद्योगांना विविध सवलती दिल्या जातील कच्चा माल यंत्रसामग्री तंत्रज्ञान बाजारपेठेतील सोयी सुविधा इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील लघु उद्योग विकास संघटनेमार्फत लघु उद्योगातील वस्तूंच्या निर्यातीला चालना दिली जाईल निर्यात वाढीच्या दृष्टीने लघु उद्योगांची उत्पादन क्षमता व स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी हे संघटक संघटन प्रयत्न राहते या धोरणात हातमाग खादी व ग्रामोद्योग विकासावरही भर देण्यात आलेला आहे तंत्रज्ञान सुधारणे बाजारपेठेच्या सोयी पतपुरवठ्याचे योग्य पतपुरवठा उद्योगाचे आधुनिकीकरण करणे इत्यादी बाबतीतल्या तरतुदी यामध्ये करण्यात आल्या राष्ट्रीय हातमाग विकास केंद्रे व राष्ट्रीय विकास महामंडळ या संस्था हातमाग उद्योग व ग्रामोद्योगांना कच्चा माल वीज भांडवल व इतर मदत करतील याशिवाय ग्रामीण क्षेत्रात औद्योगिक वसाहती स्थापन करण्यास सरकार प्रोत्साहन देईल कृषी उद्योगांना चालना देण्याचे धोरण स्वीकारेल असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले त्यानंतर अं वै वैशिष्ट्य एकोणीसशे एक्याण्णवच्या औद्योगिक धोरणाचं दिसून येईल की त्यामध्ये समतोल प्रादेशिक विकास हे एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते की समतोल प्रादेशिक विकासाच्या तत्वाला या धोरणात मान्यता देण्यात आली मागासलेल्या भागात उद्योगधंदे वाढावेत म्हणून सरकार प्रयत्न करतं मागास भागातील उद्योगांना कच्चा माल पतपुरवठा बाजारपेठ आदी सुविधा उपलब्ध केल्या जातील मागास भागात दहा लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या भागात उद्योगधंदे सुरू करताना सरकारच्या परवानगीची गरज राहणार नाही पहा दहा लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात एखादा उद्योग जर सुरू करायचा असेल तर सरकारच्या परवानगीची गरज एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाने राहणार नाही या उलट मागास भागातील उद्योगांना वीज पुरवठा पाणी पुरवठा वाहतूक व दळणवळणाच्या सोयी सुविधा इतर पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील आधारभूत संरचना निर्माण झाल्यास उद्योगधंदे वाढल्यास वाढण्यास चा चालना मिळेल त्यामुळे विकासातील असमतोल कमी होऊन लघु व उद्योगांना उत्तेजन मिळाल्यानेही मागास भागाच्या विकासाला चांगली संधी प्राप्त होईल शिवाय मागास भागाच्या विकासासाठी विकास केंद्रे सुरू केले जातील अशा केंद्रांमुळे औद्योगिकरणाचा वेग वाढेल आणि समतोल प्रादेशिक विकासाचे उद्दिष्ट गाठता येईल त्यानंतरच वैशिष्ट्य आहे की निर्यातीला प्रोत्साहन हा मुद्दा आहे की भारताचा निर्यात व्यापार वाढावा म्हणून सरकार प्रयत्नशील राहील भारताच्या विदेशी गुंतवणूक वाढल्यास भारतात विदेशी गुंतवणूक वाढल्यास निर्यात क्षम उद्योगांच्या वाढीस मदत होईल आणि या भूमिकेतून विदेशी व्यक्तींना व नफ्यातील हिस्सा विदेशी नफ्यातील हिस्सा दिला जाईल उदारीकरण खाजगीकरण जागतिकरणाच्या तत्वांमुळे विदेशी गुंतवणूक वाढण्यास हातभार लागेल आणि परिणामी भारताचा निर्यात व्यापार वाढेल देशाला मौल्यवान असे विदेशी चलन प्राप्त होईल अशा प्रकारे आपण पाहूया की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये असलेली आपल्याला दिसून येतं त्यामध्ये सर्वात महत्वाची वैशिष्ट्ये आपल्याला परत एकदा या ठिकाणी रिपीट करतो की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाने औद्योगिक परवाना पद्धती रद्द केल्यामुळे उद्योग स्थापनेला वेग आला विस्तारीकरणाला वेग आला त्यानंतर आपण पाहतो की सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी करण्यात आली खाजगी क्षेत्राला मोठ्या फार प्रमाणात संधी दिलेली आहे या धोरणापासून आपण पाहतो की जे तोट्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहेत ते खाजगी क्षेत्राला शासनाने विकण्याचं धोरण स्वीकारलं त्याचबरोबर खाजगी क्षेत्र कमी करणे निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून कमी करणे अशा प्रकारचं हे धोरण शासनाने एकोणीसशे एक्क्याण्णव ला स्वीकारला आणि खाजगी क्षेत्राला एक संधी या ठिकाणी दिलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर लघुउद्योग व लघु उद्योगाचे आरक्षण कमी करण्यात आलं आणि लघु उद्योगाची गुंतवणूक मर्यादा वाढवण्यामुळे लघु उद्योगातही तंत्रज्ञानच्या सहाय्याने उत्पादन उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न शासनाने करण्याची भूमिका एकोणीशे एक्क्याण्णव के पासून केलेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणामुळे खाजगी क्षेत्र व विदेशी गुंतवणुकीला मान्यता मोठ्या फार प्रमाणात देण्यात आलेली आहे विदेशी तंत्रज्ञानाला ही मान्यता था देण्यात आलेली आहे आणि सार्वजनिक क्षेत्राचं निर्गुंतणुकीकरण करून सरकारी उपक्रमाचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न शासनाने या माध्यमातून केलेला आहे त्याचबरोबर परकीय गुंतवणूक व तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवेश प्रदान करण्यात आलेला आहे त्याचबरोबर औद्योगिक स्थानीकरणाचे धोरणही शिथिल करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक उद्योगाला विकासाचं एक अनुकूल वातावरण या धोरणामुळे निर्माण झाला आणि त्यामुळे आपण पाहतो की उद्याच्या तासाला आपल्याला पाहायचंय की या नवीन औद्योगिक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला उत्पादन आणि उत्पादकता रोजगार गरिबी कमी झाली का दारिद्र्य कमी झालं का आ, हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर साधारणपणे या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे किंवा या आर्थिक सुधारणांमुळे आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेला एक चांगल्या प्रकारचं उत्तेजना मिळाली आणि आपण पाहतो की एकोणीसशे एक्क्याण्णव पासून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ ही मोठ्या फार प्रमाणात असलेली दिसून येते येथे बाराव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण पाहतो की देशाचा विकास दर हा दहा टक्क्यापर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसून येतो नऊ दहा टक्क्यापर्यंत पोहोचलेला दिसून येतो की हे सगळं आपण पाहतो की हे सगळं हे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाचा परिपाक असलेला आपल्याला दिसून येतो आज शासनाने सगळेच क्षेत्र आपण पाहतो की जे अठरा क्षेत्र शासनाने राखून ठेवले होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते आज आपण पाहतो की जवळपास सर्व क्षेत्रामध्ये आज आप खाजगी क्षेत्राला संधी दिलेली आहे किंवा खाजगी क्षेत्राला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे देशाचे संरक्षण क्षेत्रही आता आपण पाहतो की शासनाने मुक्त केलेले आहे एल आय सी मुक्त केलेली आहे जवळपास आपण पाहतो की सर्वच क्षेत्रामध्ये आता विदेशी गुंतवणुकीला खाजगी क्षेत्राला या ठिकाणी किंवा तंत्रज्ञानाला शासनाने परवानगी दिल्यामुळे भारतात मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक होत आहे आणि गुंतवणूक वाढल्यामुळे रोजगार निर्मिती होत आहे नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर होत आहे आणि अर्थव्यवस्थेचा जलद गतीने विकास होऊन देशाचं औद्योगिकीकरण होऊन आपण पाहतो की, की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील आता सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे याच श्रेय आपल्याला या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाला द्यावं लागेल असं आपल्याला म्हणता येईल तर या ठिकाणी आपण थांबूया या तासाला आपण उपलब्ध झाला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद